संकटांची मालिका एकदा मागं लागली की भल्याभल्यांची अवस्था अत्यंत बिकट होते याची अनेक उदाहरणं आपण पाहतो अशाच प्रकारे पिंपरी चिंचवड इथल्या सेवानिवृत्त पाटस्कर दाम्पत्यानं मुंबईत वास्तव्यास असलेला त्यांचा मुलगा सून आणि नातवंडांना वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला त्यासाठी घरदार विकून लाखो रुपये घातले मात्र त्यांच्या कुटुंबातील पत्नी वगळता सर्वच सदस्य कोरोनानं हिरावून नेले आर्थिक आणि कौटुंबिकरित्या उद्ध्वस्त झालेल्या पाटस्कर दाम्पत्यानं पोटाची खळगी भरण्यासाठी भटकंती सुरू केली अखेर कोल्हापुरातील तुळजाभवानी कॉलनी परिसरातील विनायक कुलकर्णी या सद्गृहस्थानं त्यांच्या राहण्याखाण्याची सोय करून त्यांना आधार दिला नातेवाईकांनी झिडकारलेल्या या वृद्ध दाम्पत्याला कुलकर्णी यांच्या रूपानं देवदूतच लाभलाय मूळचे बारामती इथले शरद पाटस्कर चिंचवड इथं कुटुंबियांसह राहत होते तर त्यांचा मुलगा पत्नी आणि मुलांसह मुंबईमध्ये राहत होता दोन हजार एकोणीस साली आलेल्या कोरोना संसर्गाच्या लाटेत शरद पाटस्कर यांचा मुलगा सून आणि नातवंडा आजारी पडले त्यांच्या दवाखान्याच्या आणि औषधोपचाराच्या खर्चासाठी पाटसकरांना राहतं घर विकावं लागलं या दरम्यानच्या कालावधीत मुलगा आणि त्याच्या कुटुंबाचा मृत्यू झाला घर दार विकून मुलासाठी लाखो रुपये दवाखान्याला घातले पण मुलगा सून आणि नातवंड कोरोनानं हिरावून नेल्यामुळं पाटसकर पत्नीवर जणू आभाळ कोसळलं निराधार झालेल्या शरद आणि त्यांची पत्नी अलका यांनी मदतीसाठी भाऊबन आणि नातेवाईकांशी संपर्क साधला पण कोणीच त्यांना साथ दिली नाही त्यामुळं आता कुठं जायचं आणि कुठं राहायचं हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला हातात पिशव्या घेऊन हे दाम्पत्य गावोगावी फिरत होतं हाताला काहीतरी काम मिळेल या आशेनं ते नृसिंहवाडी इथं आले पण या वृद्ध दाम्पत्याला काम देणार कोण तिथंही पदरी निराश आली आठ दिवस धर्मशाळेत महाप्रसादावर उदरनिर्वाह करणाऱ्या पाटस्कर दाम्पत्याला कुणीतरी कोल्हापुरातील विनायक कुलकर्णी यांचा पत्ता दिला त्यांचा शोध घेत हे दाम्पत्य तुळजाभवानी परिसरातील व्यंकटेश कॉलनी इथं आले त्यांची करुण कहाणी ऐकून विनायक कुलकर्णी आणि विशाल कुलकर्णी यांनी त्यांची जेवण खाण आणि राहण्याची व्यवस्था केली त्यानंतर भोगावती इथल्या शांताई वृद्धाश्रमात दहा हजार रुपये भरून या दाम्पत्याची राहण्याची व्यवस्था केली कपडे आणि जीवनावश्यक वस्तू देऊन पाटसकरांना कुलकर्णी दाम्पत्यानं निरोप दिला एका निराधार वृद्ध दाम्पत्याला आसरा मिळवून देत त्यांची उतारवयातील फरपट थांबवण्याचं स्तुत्य आणि अभिनंदनीय कार्य कुलकर्णी दाम्पत्यानं केलंय बी न्यूजसाठी प्रथमेश कात्रडसह प्रमोद भनगुत्ते